नमस्कार आपलं स्वागत आहे किचन मध्ये स्वीडन हा देश नॉर्थ पोल म्हणजेच उत्तर ध्रुवाच्या जवळ त्यामुळे या देशात हिवाळ्यात प्रचंड थंडी बर्फवृष्टी आणि चोवीस तासांपैकी फक्त चार ते पाच तास जेमते मुजेड असतो उत्तरेकडील भागात तर काही दिवस सूर्योदयच होत नाही उन्हाळ्यात ही परिस्थिती अगदी विरुद्ध चोवीस पैकी दोन ते चार तासच अंधार तर अशा या देशात एकवीस जून हा दिवस मिड समर डे या नावानं साजरा केला जातो कधी नव्हे ते मिळणार ऊन जास्तीत जास्त उपभोगून त्याचा आनंद साजरा करता यावा हा उद्देश या दिवशी इतर वेळी फार एकमेकात न मिसळणारे स्वीडिश लोक मोठ्या पार्क सारख्या मोकळ्या जागी एकत्र येऊन गाणी गाऊन नाचतात एक मोठा खांब या अशा प्रकारे सजवलेला असतो उन्हाळ्यात भरपूर फुलापानांनी नटलेल्या सृष्टीचं प्रतीकच जणूतो तसंच हा काळ म्हणजे इथं पिकणाऱ्या काही मोजक्या भाज्या आणि फळांच्या कापणीचा म्हणून या दिवशी बटाटा स्ट्रॉबेरीज आणि कलिंगड अशा भाज्या आणि फळांचे पदार्थ बनवले जातात तर आज आपणही या निमित्तानं या घटकांपासून बनणारे पदार्थ बघणार आहोत आजच्या दिवशी हेरिंग नावाच्या माश्याचेही पदार्थ खाण्याची पद्धत आहे पण आपण साधारण सगळीकडे सहज उपलब्ध असलेल्या आणि युनिव्हर्सल चवी असलेल्या काही रेसिपीज निवडलेल्या आहेत तर चला मग बघूया आजच्या आपल्या स्वीडिश मिड समर रेसिपीज सगळ्यात आधी आपण करूयात मस्टर्ड पटेटोज मस्टर्ड पटेटोजसाठी इथे मी छोटे बटाटे घेतलेले आहेत हे आपण जे बेबी बटाटे आणतो दम आलू वगैरे करायला ते आहेत आणि ते आपण एकात दोन असे चिरून घ्यायचे आता त्याचबरोबर इथे मी घेतलेली आहे मोहरीची पूड ही साधी मोहरी आहे जी फक्त मी अर्धवट कुटून घेतली आहे पूर्ण फाईन पावडर करायची नाही या मोहरीतच आपण बारीक चिरलेलं लसूण घालूयात त्याचबरोबर या लसणामध्ये आपण घालूयात थोडंसं तेल आता हे तुम्ही ऑलिव्ह ऑइल वापरू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार जे हवा आहे ते तेल वापरू शकता आता आपण हे मोहरी तेल आणि लसूण याचं मिक्सचर एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात इथे एक पॅन गरम केलेला आहे मी कास्ट स्टायनचा पॅन घेतला आहे तुम्ही कुठलाही नॉर्मल नॉनस्टिक किंवा कुठलाही पॅन घेतला तरी चालेल आणि ह्या पॅनमध्ये सगळ्यात आधी आपल्याला घालायचे आहेत चिरलेले बटाटे जनरली जसं आपण रोस्टेड पटेटोज किंवा का बटाट्याच्या काचऱ्या करतो त्याचप्रकारे हा मिळता जुळता पदार्थ आहे आता आपण ह्याच्यात मगाशी जे तेल लसूण आणि मोहरीचं मिक्सचर केलेलं होतं ते घालूयात ओवन मदे 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 हो ही डिश तुम्ही ओव्हनमध्ये सुद्धा बेक करू शकता हेच सगळं मिक्सचर असंच तुम्ही पॅनमध्ये घालायच्याऐवजी बेकिंग ट्रेमध्ये ठेवू शकता आणि बटाटे चांगले खरपूस होईपर्यंत बेक करू शकता आता आपण याच्यात थोडंसं मीठ घालूयात मीठ पूर्ण बटाट्याच्या डिशला लागेल ला एवढं घालू नका थोडंसं कमी घाला कारण आपण नंतर ह्याच्यात मस्टर्ड सॉस पण घालणार आहोत आणि त्यात थोडंसं मीठ असतं आता आपण हे बटाटे एकदा व्यवस्थित छान मिक्स करून घेऊयात आणि मग ते छान खरपूस होण्यासाठी ठेवूयात साधारण पाच एक मिनिटं झाली आहेत आता आपण बघूयात आपले बटाटे एका बाजूने व्यवस्थित खरपूस झालेत का तुम्ही बघू शकता एका बाजूने बटाटे छान आता खरपूस व्हायला सुरुवात झाली आहे आता आपण हे सगळे बटाटे एकदा फ्लिप करूयात आणि मग हे परत दुसऱ्या बाजूनी पण असे छान खरपूस करून घेऊयात साधारण अजून एक तीन चार मिनिटं लागतील आता बटाटे दोन्ही बाजूनी छान खरपूस खमंग झालेले आहेत आपण ते एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता आपले बटाटे झालेले आहेत आपण वरून जे ड्रेसिंग करणार आहोत त्यासाठी इथे आपण घेतलेले आहे ऑलिव्ह ऑईल आता त्याच्यात आपण किंचितस मीठ घालायचं आहे आणि घालायचं आहे मस्टर्ड सॉस पर्टिक्युलर स्वीडनमध्ये डीजॉन मस्टर्ड सॉस म्हणून जो मिळतो तो वापरला जातो पण तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो वापरला तरी चालेल आणि अगदीच जर तुमच्याकडे मस्टर्ड सॉस नसेल तर तुम्ही थोडीशी मोहरीची पूड जरी वापरली तरी चालेल आता आपण हे सगळं व्यवस्थित एकदा छान मिक्स करून घेऊयात आता आपण याच्यात थोडासा लिंबाचा रस घालूयात तुम्ही जर नुसती मोहरी पूड वापरणार असाल तर तुम्हाला लिंबाचा रस आणि थोडीशी साखर असं दोन्ही वापरावं वा लागेल कारण मस्टर्ड सॉसमध्ये थोडासा एक स्वीटनेस असतो त्यामुळे याच्यात आत्ता आपण काही साखर किंवा मध घालत नाही आहे तुम्ही बघू शकता आता व्यवस्थित स्मूथ असं आपलं ड्रेसिंग तयार झालेलं आहे आता आपण डिशला फायनल टच देऊयात इथे आपण शिजवलेले बटाटे आहेत किंवा रोस्ट केलेले त्याच्यात आपण हा सॉस घालायचा आहे आणि हे सगळं व्यवस्थित एकदा छान मिक्स करायचं आहे सर्व करताना मात्र ह्याच्यावर आपल्याला थोडेसे सॅलड लिव्ज घालायचे आहेत हे अरुगुलाब म्हणून सॅलेड लिव्ज मिळतात ते आहेत पण जर तुमच्याकडे पालक किंवा दुसरे कुठले सॅलड लिव्ज असतील तर तेही चालतील आणि अगदीच तुमच्याकडे कुठलंही सॅलड लिव्ज नसतील तर नाही वापरलं तरी चालेल असे आपले मस्त खमंग मस्टर्ड पटेटोज तयार आहेत आता आपण करूयात कुकुंबर अँड वॉटरमेलन सॅलड सगळ्यात आधी सॅलडसाठी आपण काही नट्स भाजून घेऊयात इथे मी घेतलेले आहेत थोडेसे जवस, साधारण एक चमचा जवस आहेत जवस आपल्याला अगदी थोडेसेच भाजून घ्यायचे आहेत फार पण जास्त भाजायचे नाही आहेत पण हे व्यवस्थित खमंग व्हावेत अशा प्रकारे भाजायचे आहेत जवस शरीरासाठी अतिशय हेल्दी आणि उपयोगी असतात जवस अर्धवट भाजून झाली की आपण याच्यात घालणार आहोत भोपळ्याच्या बिया आता तुम्ही कुठल्याही प्रकारच्या मेलन सीड्स घेतल्या तरी चालतील म्हणजे काही काही जणांकडे कलिंगडाच्या बिया असतात काही जणांकडे भोपळ्याच्या असतात काही जणांकडे काकडीच्या असतात तर कुठल्याही चालतील ह्या सगळ्या प्रकारातल्या बिया अतिशय हेल्दी असतात भोपळ्याच्या बिया जराशा चांगल्या गरम झाल्या की आपण ह्याच्यात घालणार आहोत पांढरे तीळ तीळ भाजायला फार वेळ लागत नाही अगदी काही सेकंदात तीळ चांगले गरम होऊन चटचटायला लागतात तेवढं झालं की आपल्याला ह्या सगळ्या बिया उतरवून घ्यायच्यात गॅसवरून आता आपण सॅलड तयार करायला घेऊयात इथे मी घेतलेला आहे चिरलेला कलिंगड त्याच्यातच घालते आहे थोड्याशा काकडीच्या फोडी आता यानंतर आपण घालूयात या सगळ्या भाजलेल्या बिया हा पदार्थ सॅलडचा सा एक स्विडिश पदार्थ आहे पण तुम्ही बघू शकता ह्यातलं सगळं साहित्य आपल्याकडे अगदी व्यवस्थित अवेलेबल असतं कुठेही असताना तर आता आपण सॅलडचं सा ड्रेसिंग करायला घेऊयात इथे मी थोडंसं ऑलिव्ह ऑइल घेतलेलं आहे आणि त्याच्यात घालती आहे चवीनुसार मीठ त्याचबरोबर आपण चवीनुसार ह्याच्यात घालूयात ब्लॅक पेपर पावडर आता आपण हे सगळं मिश्रण व्यवस्थित छान एक्जीव करून घेऊयात पेपर पावडर आणि मीठ छान एकत्र झाल्यावर याच्यात आपण चवीनुसार थोडासा लिंबाचा रस घालूयात तुम्ही याच्याऐवजी विनेगर वापरलं तरी चालेल आता आपण परत एकदा हे सगळं मिश्रण छान एकत्र करूयात आपल्या सॅलडचे आता सगळे कंपोनंट्स तयार आहेत अगदी ज्यावेळी सॅलड सर्व करायचं असेल त्यावेळी मात्र तुम्ही हे सगळं एकत्र करा नाहीतर आधीपासून जर एकत्र करून ठेवलं म्हणजे ड्रेसिंग पण ह्याच्यात जर तुम्ही घालून ठेवलं तर आपल्या ड्रेसिंगमध्ये जे मीठ आहे त्यामुळे या सॅलडला खूप जास्त प्रमाणात पाणी सुटेल आणि मग ते अगदीच सॉगी होऊन जाईल त्यामुळे तुम्ही सॅलड तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि ड्रेसिंग वेगळं ठेवू शकता अगदी ऐनवेळी जेव्हा सर्व करायचं असेल त्यावेळी दोन्ही एकत्र करून अगदी लगेच सर्व करा आता आपलं सॅलड छान मिक्स झालेलं आहे अगदी शेवटी आपण याच्यात घालूयात थोडासा आरुगुला आता परत जर तुमच्याकडे आरुगुला नसेल तर तुम्ही कुठल्याही सॅलडचं लिव्ह वापरले तरी चालतील किंवा ते अवॉइड केले तरी चालतील जनरली उन्हाळ्यात हे असे वेगवेगळ्या सॅलड लिव्सचा सीझन असतो त्यामुळे ह्यांचा वापर इथे खूप जास्त मोठ्या प्रमाणात होतो आपले टेस्टी आणि हेल्दी असं वॉटरमेलन कुकुंबर सॅलड आता एकदम तयार आहे काही फेस्टिवल किंवा सणवार असलं की काहीतरी गोड लागतं म्हणून आपण आजचा गोड पदार्थ करूयात स्ट्रॉबेरी अँड क्रीम इथे आपण काही स्ट्रॉबेरीज घेतलेल्या आहेत आणि त्याच्या देठाकडचा भाग काढायचा आहे आणि या स्ट्रॉबेरीचे एकाच चार असे तुकडे करून घ्यायचे आहेत आता आपल्या सगळ्या स्ट्रॉबेरीज कट करून झालेल्या आहेत त्याचबरोबर आपण थोडासा पुदिना घ्यायचा आहे आणि तो पण अगदी बारीक चॉप करून ह्याच्यात घालायचा आहे त्याचबरोबर आपण घालूयात थोडीशी लिंबाची साल आता एखादा लिंबू घ्यायचा आहे आणि त्याचा फक्त हिरवा किंवा जो पिवळा भाग असतो तेवढा फक्त आपल्याला खिसायचा आहे त्याचा पांढरा भाग अजिबात किसायचा नाही नाहीतर लिंबाचा सगळा फ्लेवर जाऊन आपल्या छान गोड पदार्थाला एक कडवटपणा येईल साधारण अर्ध्या लिंबाची साल आपण घ्यायची आहे लिंबाच्या सालीबरोबरच आपण याच्यात थोडासा लिंबाचा रस पण घालायचा आहे अगदी तुम्ही जर मेजर केलात तर पाव चमचा लिंबाचा रस पुरे आहे आता थोड्याशा गोडीसाठी आपण दोन ते तीन चमचे पिठी साखर याच्यात वापरायची आहे याच्याऐवजी तुम्ही मध वापरू शकता किंवा कुठलंही शुगर सबस्टिट्यूट वापरू शकता आता आपण हे स्ट्रॉबेरीचं चा मिश्रण छान जरा एकत्र करून घेऊयात आपल्या स्ट्रॉबेरीज आता तयार आहेत आपण सर्व करायला घेऊयात यासाठी इथे मी एक प्लेट घेतलेली आहे आणि त्याच्यावर एका भागात ह्या सगळ्या स्ट्रॉबेरीजचं मिश्रण ठेवती आहे हा पण पदार्थ तुम्ही आधी स्ट्रॉबेरीज सगळ्या अशा तयार करून फ्रीजमध्ये एकदम छान गार करून घेऊ शकता आता आपण या स्ट्रॉबेरीजच्या बाजूला घालायचं आहे फ्रेश क्रीम हे नॉर्मल आपण आयसिंगला वगैरे फ्रेश क्रीम वापरतो ते आहे आणि ह्याच्यात जनरली थोडीशी साखर असतेच त्यामुळे आपल्याला वर्ण वेगळं काही घालायची गरज नाही शेवटी एक मस्त पुदिन्याचं पान ठेवून आपला हटके असा जरा गोड पदार्थ आपण सर्व करूयात आपली आजची समरची मेजवानी तर एकदम तयार आहे पण तुम्हाला ही करण्यासाठी आधी साहित्य आणि कृती लिहून घ्यावं लागेल आजचा व्हिडिओ इथेच संपणार नाही आहे तर यानंतर आपल्याला बघायला मिळणार आहे ॲक्च्युअल स्वीडनमधलं मिडसमरचं जेवणाचं टेबल कसं सजवलेलं असतं ते स्मग्रदनादना असं या बेडकांचं गाणं गात मिडसमर साजरा करतात आणि त्या दिवशी जेवणाचं टेबल्स हे साधारण असं काहीसं दिसतं वॉटरमेलन कुकुंबर सलाड जे आपण बनवलेलं होतं त्याच्यानंतर हे आहेत मस्टर्ड पोटॅटोज त्याच्यानंतर सॅल्मनची एक डिश इथे मी बनवलेली आहे आणि हे आहे, आहे स्ट्रॉबेरी विथ क्रीम आणि हे साधारण बाल्कनीत सेटअप केला जातो किंवा अंगणात आणि वातावरणाचा आनंद घेत लोक जेवतात तर आता अजून अशीच काही सेलिब्रेशन्स बघण्यासाठी स्टे ट्युंड आणि धन्यवाद